होटगीच्या आरोग्य वर्धिनी केंद्रावर बुधवारी 1000 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. होटगी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या वतीनं बुधवारी 1000 नागरिकांना कोविड-19 प्रतिबंधक लसींचं लसीकरण करण्यात आलं. होटगी आरोग्य वर्धिनी केंद्र आणि त्याच्या अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांवर सकाळपासूनच नागरिकांनी कोविड-19 प्रतिबंधक लस घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या. मुबलक प्रमाणात लस उपलब्ध झाल्यामुळे सर्व नागरिकांना लसीकरण करण्यात आलं असल्याची माहिती होटगी आरोग्य वर्धिनी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रफुल्ल मिसाळ यांनी दिली. आज दिनांक 8-9 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र होटगी येथे कोविशिल्ड या लसीकरणाचे 1000 डोस प्राप्त झाले असून जवळजवळ आज संपूर्ण लसीकरण या केंद्रामार्फत तसेच या PSC च्या आधिपत्याखाली जे उपकेंद्र आहेत त्यांनासुद्धा इथून लस पुरवठा होऊन वॅक्सिनेशन हे सगळीकडे पार पडले आहे. सध्या वॅक्सिनची गर्दी खूप असल्यामुळे त्या प्रमाणात सध्या सुरळीत पुरवठा जास्तीच्या प्रमाणात लस आपल्या आरोग्य केंद्रास प्राप्त होत आहे. तरी बऱ्यापैकी म्हणजे गर्दीचे जे व्हायचे प्रमाण होते कमी होऊन जे लस घ्यायला येतात त्यांना प्रत्येकांना लस इथे मिळत आहे. सध्या कोविड-19 प्रतिबंधक लसींचा साठा मुबलक मिळत असल्यामुळे सर्वच नागरिकांना या लसी मिळत आहेत, त्यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.